महाराष्ट्र पोलीस अकादमीत सोमवारी सकाळी 8 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री म्हणून पोलीस अकादमीत होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रारंभी पोलीस दलाने दिलेली मानवंदना मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली. सर्वसामान्य तरुण विद्यार्थी म्हणून दाखल झालेल्या या प्रशिक्षणार्थींना यावेळी झालेल्या दीक्षांत समारंभात संतोष कामटे यांना स्कॉड ऑफ ऑनर देण्यात आला, तसेच प्रशिक्षणार्थींचा सन्मानही यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा अप्रतिम सोहळ्यात मानवंदना स्वीकारण्याचे मला भाग्य लाभले असे म्हणत महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. देशाला हेवा वाटेल अशी समृद्ध अकादमी तयार करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असे आश्वासन देत आपल्या वर्दीला कलंक लावू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. आपण सर्व जे प्रशिक्षण घेतलेले या राज्याचे शूर मर्द जवान आहात, पोलीस आहात, त्यांच्या कुटुंबियाला सुद्धा मानाचा मुद्रा करतो. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होता तो क्षण आज आपल्या आयुष्यात आला आणि हा कार्यक्रम अनुभवत असताना एक विचार माझ्या मनामध्ये आला की आज आपण शपथ घेतली, मी एक महिन्यापूर्वी शपथ घेतली, म्हणजे आपण तसे एका बॅचचे आहोत आणि आपण सदैव माझ्या लक्षात राहत, मनात राहत, हृदयात राहत. अर्थात आपण शपथ जरी एका वर्षी घेतली असली तरी आपण शपथ घेण्यापूर्वी जे खडतर प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याला सोडून द्या. आणि मला अभिमान वाटतो की आपण सर्वांनी केवळ इथेच प्रशिक्षण नाही घेतलं तर बीएसएफ इथे सीमेवरती जाऊन प्रशिक्षण घेतलं, त्याच्यासाठी मी पोलीस महासंचालकांना खास धन्यवाद देतो, खास धन्यवाद देतो. आणि आपण आता कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी, नुसतं स्वीकारण्यासाठी नाही तर त्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाला याचा मला विश्वास आहे. आव्हान अनेक आहे, त्या आव्हानाचा मुकाबला करताना आपलं पोलीस दल सुद्धा जे आपल्या देशातलं सर्वात जास्त मनुष्यबळ असलेल्या पोलीस दलापैकी एक आहे हे सुद्धा मला अभिमानाने सांगावं वाटतं. पण पोलीस दल सुद्धा कुठेही मागे राहतं त्यामुळे. आता आपण सर्वांनी पाहिलं की मानाची तलवार दिली गेली. मी तर अपेक्षा करतोय आणि मला खात्री आहे की हे आधुनिकीकरण करताना पुढच्या वेळेला तलवार ही मानाची आहे, ज्या तलवारीने इतिहास घडवला ती तलवार ही ऐतिहासिक आहे. पण बदलत्या जमान्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलावं लागेल आणि म्हणून मी अशी अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेळेला या तलवारीची जागा रिव्हॉल्व्हर हे वचन आहे तुम्हाला. कुठेही तुमचं तर ठेवणार एक अभिमान वाटेल असं माझ्या राज्याचं पोलीस दल आहे आणि ते याही पुढे अभिमान वाटेल असं काम केल्याशिवाय राहणार नाही याची खबरदारी मी स्वतः घेईन. या अकॅडमीमध्ये मी प्रथम आलो, थोडी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर याही गोष्टीचं मला समाधान आहे की इथे आणखी अनेक गोष्टी करणार होत. आपण प्रशिक्षण घेताना स्वतःच्या काही ज्या गोष्टी लागतात मग त्याला सिंथेटिक रनिंग ट्रॅक असेल, इनडोअर फायरिंग रेंज असेल, व्हॉलीबॉल फुटबॉलची चांगली ग्राउंड असतील, जे जे काही करायला पाहिजे आपण सर्व करू. आणि मला खात्री की हे सर्व केल्यानंतर संपूर्ण देश नाही तर जगातले लोक इथे पाहिले असतील की एक चांगली ट्रेनिंग अकॅडमी असावी तर कशी असावी ते शिकण्यासाठी सुद्धा ते इथे आयुष्य राहणार आहे हा मला विश्वास आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.